नमस्कार मंडळी, नमस्कार मंडळी, तुम्ही कसे आहात? तर नवीन वर्षाच्या तुम्हा सगळ्यांना माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा. आणि आज आहे 1 तारीख आणि आम्ही सगळ्यात पहिले इथून एक्झिट होतो आणि नंतर तुमच्यासोबत बोलतो. तर कालचा व्हिडिओ तुम्ही पाहिलाच असेल. काल आम्ही अमरावतीवरून निघालो आणि 5 तासात शिर्डीला येऊन पोचलो. रात्री साईबाबांचे दर्शन घेतले, खूप छान असे साईबाबांचे दर्शन झाले. काल 31 होता आणि आजची 1 तारीख आहे, म्हणजेच नवीन वर्षाची, नवीन दिवसाची पहिल्या दिवसाची सुरुवात झालेली आहे. तर आज आम्ही बाहेरूनच बाबांचे दर्शन घेतले, रात्री तर घेतलेच, बट आज बाहेरून दर्शन घेतले आणि आम्ही निघालो आहोत समोरच्या प्रवासासाठी. तर सगळ्यात पहिले करणार आहोत आता मस्तपैकी नाश्ता. खासियत सांगतो तुम्हाला, या रोडवर, पोलीस स्टेशन रोडवर जर तुम्ही आलात, पोलीस स्टेशनपासून टर्न घेतल्यानंतर वॉटर पार्ककडे जो रोड येतो, या रोडवर एक खासियत अशी आहे की इथे सगळे हॉटेल अण्णा लोकांचे आहे. म्हणजे त्यांचे नाव पण आंध्राच्या भाषेत लिहिलेलं आहे. विशेष करून साऊथ इंडियन स्पेशलिस्ट आहेत हे लोक आणि टेस्ट खूप चांगली मिळते या रोडवर. एकदा ट्राय करा. आणि मी करत आहे चहा एन्जॉय. चहा पण खूप छान आहे, खूप भारी आहे. अद्रक, विलायची, साखर एकदम परफेक्ट. यानं भरपूर ठिकाणी ना साखर कमी राहते. तर चला. तर भरपूर दिवसापासून माझी साईतीर्थ पाहण्याची खूप जास्त इच्छा होती, कारण मी भरपूर सारे साईतीर्थचे व्हिडिओ बघितले होते. त्यामुळे माझी इच्छा होती की तिथे जाऊन एकदा तरी साईतीर्थ बघायची. तर आम्ही फायनली साईतीर्थला पोचलेलो आहोत आणि सगळ्यात पहिले गाडी पार्क करणार. साईतीर्थ शिर्डीमध्ये नवीन बनलेलं एक प्रेक्षणीय ठिकाण आहे, ज्याचं नाव आहे साईतीर्थ. वॉटर पार्कच्या अगदी अपोजिट साईडने आणि ते पण बघा, वॉटर पार्क तर खूप दिसतच दिसला. वॉटर पार्कच्या अगदी समोरासमोर आहे हे साईतीर्थ. तर चला आता आपण इथे बघूया आतमध्ये. तर इथून घ्यावं लागतं तिकीट आणि इकडे आहे. तर सगळ्यात पहिले गाडी पार्क केल्यानंतर इथे आपल्याला लागतं तिकीट घर. इथून आपल्याला तिकीट काढावं लागते. तर तिकीट आहे 1300 रुपये. आमच्या दोघांची तिकीट आहे, 10 वर्षाखालील मुलांना फ्री आहे. इथे कंबोसुद्धा होता 2400 रुपयाचा, ज्यामध्ये तुम्ही वॉटर पार्क आणि साईतीर्थ दोन्हीसुद्धा पाहू शकता. बट आम्ही साईतीर्थच आज बघणार आहोत, वॉटर पार्क नाही पाहणार, कारण की खूप जास्त थंडी होती. तर आतमध्ये आल्यानंतर जो फ्रंट व्ह्यू आहे तो असा आहे आणि एवढा सुंदर आहे की पाहता क्षणी आपल्याला इथूनच वापस जाण्याची इच्छा होणार नाही, कारण की खरंच जे डिझाईन दिलेली आहे यावर ती खूप सुंदर आहे. जे नाम दिलेलं आहे ते सुद्धा खूप सुंदर आहे, म्हणजे डोळे बिलकुल भारावून जातील एवढं हे सुंदर असं समोरचं व्ह्यू दिलेलं आहे, फ्रंट व्ह्यू दिलेला आहे. त्यानंतर इथून आपल्याला आतमध्ये जावं लागते. 2 गेट दिलेले आहे, एक आतमध्ये जाण्याचा आणि एक बाहेर निघण्याचा. तर जेव्हा आपण तिकीट घेतो तेव्हा आपल्याला असे हे बँड दिले जातात, ते बँड आपल्याला आतमध्ये जायच्या पहिले हाताला अशा प्रकारे लावून देतात आणि त्यावर जे काही आतमध्ये आहे त्या गोष्टी त्यावर लिहिलेल्या आहेत. त्यानंतर सगळ्यात पहिले लागते द्वारकामाई. द्वारकामाईच्या नंतर लागतं रेस्टॉरंट. त्यानंतर अगदी मधोमध आहे मस्तपैकी साईबाबांची मूर्ती. त्या साईडला आहे, त्याच्या बाजूलाच आहे छोटंसं मार्केट. इथे छान छान अशा गोष्टी आहेत विकायसाठी. आणि त्याच्या बाजूला आहे टेम्पल राईड. खूप सुंदर आहे टेम्पल राईड, खूप 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 सुंदर आहे. तर ते मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर तुम्ही सबस्क्राईब करून घ्या. इथे तुम्हाला जर समजलंच नाही तर इथे बोर्डसुद्धा लावलेला आहे, त्यानुसारसुद्धा तुम्ही आतमध्ये जाऊ शकता आणि तिथे जे कर्मचारी आहेत तेसुद्धा तुम्हाला भरपूर हेल्प करतील. आणि खूप सुंदर असं हे साईतीर्थ बनवलेलं आहे. तर आज आम्ही आता जाणार आहोत टेम्पल राईडला. टेम्पल राईड पाहण्यासाठी तुम्हाला उद्याचा व्हिडिओ पाहावा लागेल.
तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच, आणि भेटते तुम्हाला उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण की उद्यापासूनचे येणारे व्हिडिओज खूप सुंदर सुंदर असणार आहेत. तर चला भेटते उद्या, बाय बाय.